केंद्र आणि राज्य सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आलाय. त्यांनी दाखवलेल्या अच्छे दिनच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला असून सरकारनं महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलंय. त्यामुळे आता केंद्रात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार नक्की येईल असा विश्वास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत विविध पदावर निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा इचलकरंजीतील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे होते. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष भैया शेळके, सरचिटणीस अनिस मालदार, कोल्हापूर शहरचे अध्यक्ष दीपक थोरात, कोल्हापूर उत्तरचे अध्यक्ष स्वप्नील इंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी देशाच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असल्याचं नमूद केलं. सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून काँग्रेसनं जनहिताचा कारभार केला, पण गेल्या 4 वर्षात भाजप सरकारनं केवळ घोषणा केल्या आणि जनतेला फसवलं, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. आता भाजपचा खरा चेहरा उघडा पडला असून सुज्ञ जनता त्यांना धडा शिकवेल असा दावा आवाडे यांनी केला. फडणवीस सरकार सांगतं आमचं फार चांगली तिजोरी घटता आहे, आम्ही अडचणीत नाही, आम्ही गतिमान प्रगती करणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला केंद्रात असलेलं भाजपच्या नेतृत्वाकडच्या सरकारच्या अर्थ खात्यानं महाराष्ट्राच्या कारभाराचे वावाडे काढले. महाराष्ट्राचा कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने या मंडळाने केला. महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे हा निष्कर्ष केंद्रातल्या भाजपच्या जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडून युवा वर्ग केंद्रात आणि राज्यात बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेस NSUI पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.